शहरात सतत होत असलेल्या चोरीच्या घटना व दुचाकी चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सक्रिय केला असता या चोरीमध्ये कांडली परतवाडा येथील युवक सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. शहरातील युवकांच्या चोरीच्या घटनेमध्ये वाढलेला सहभाग निश्चितच चिंताजनक आहे. दुचाकी चोरी प्रकरणात पोलिसांनी कांडलीतील 5 युवकांना कांडलीसह परतवाड्यातील 5 युवकांना ताब्यात घेतले असून या युवकांकडून शहरातील इतर चोरींच्या घटना उघडकीस येऊ शकतात. परतवाडा शहरातील पांडुरंग नगर कडमकर लेआउट येथील दीपक वसंतराव दलाल यांची दुचाकी 8 जुलै रोजी घराच्या आवारातून चोरीला गेली होती. अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेल्याची तक्रार 10 जुलै रोजी दाखल करण्यात आली होती. गुप्तानगर येथील निवासी विलास आवारे यांची सीव्ही शाईन कंपनीची मोटरसायकल MH 27 AY 3670 घराच्या आवारातून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले होते. सदर मोटरसायकल चोरीतील आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला असता 5 युवक ताब्यात घेतले आहे. मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने तीच परंपरा तोच विश्वास एकता ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी विशेष पथक गठीत करीत असलम खा मोविन खा अजय नितीन तायडे संजय उर्फ मुन्ना नंदू कवडे अमोल उर्फ अम्मू गजानन मरसकोल्हे सौरभ उर्फ इंग्लिश तयासिंग परिहार तर विधी संघशित बालकांचा समावेश असून सर्व राहणार कांडली येथील असून यापैकी 5 आरोपींना ताब्यात घेत चोरी गेलेली मोटरसायकलसह हस्तगत करण्यात आली. या चोरट्यांकडून शहरातील इतरही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिवालजी एन अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी PG औदागिरी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार राजेंद्र पाटील अभिजित अहिरराव श्रीकृष्ण बारबदे मोहन मोहोड प्रमोद फलके संतुलल उईके दीपक डाहे अशोक दहीकर जयसिंग चव्हाण श्रीकांत वाघ दीपक राऊत प्रमोद चौधरी पिंटू बावने आदी तपास करीत आहेत. अजय काकडेसह शानू खान SC News परतवाडा.